योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती बांधबंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनेचे लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे महाराष्ट्र शासनाचा शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद शेतकरी तरुण महिला उद्योजक दिव्यांग केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा संविधान संरक्षण समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी निवेदन पुण्यातील भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्री आईचे क्रांतिकारी स्मारक बनवण्यात यावे तसेच भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाजवळ सुमारे 20 एकर जमीन खरेदी करून स्मारक समितीस अर्पण करावे यासाठी संविधान संरक्षण समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना शिक्षित करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत अपार मेहनत कष्ट सामाजिक अत्याचार सहन करून प्रथम सावित्री आईला शिक्षित करून 1 जानेवारी 1848 प्रत्यक्ष मुलींसाठी भिडेवाडा येथे शाळा काढली आहे आणि त्यांना सावित्री आई आणि फातिमा शेख दिदी यांनी त्यांना मदत केली आहे अशा पुण्यातील भिडेवाड्यात राष्ट्रीय स्मारक तयार करण्यात यावी अशी मागणी शासनाला संविधान संरक्षण समितीच्या वतीने करण्यात आली यावी समितीचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे प्रभाकर खंडारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते की ज्या महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1848 रोजी 1848 रोजी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली तो भिडेवाडा आज 150 वर्षामध्ये मोडकडीस आलेला आहे सरकार निव्वळ वल्गना करतं जाहिरात करतं परंतु काहीच त्या ठिकाणी होत नाही ते राष्ट्रीय स्मारक तयार व्हावं त्या ठिकाणी महात्मा फुले सावित्री आई फातिमा दिदी आणि डॉक्टर बाबासाहेबांचे पुतळे बसवण्यात यावेत महिलांसाठी त्या ठिकाणी निवासी शाळा काढण्यात यावी यासाठी तसेच भीमा कोरेगाव या ठिकाणचं शौर्य स्तंभ या ठिकाणची 200 एकर जमीन खरेदी करून स्मारक समितीला अर्पण करून तेही एक राष्ट्रीय स्मारक करण्यात यावं या संदर्भातही आमचं एक दुसरं निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा